नाही, मला वाटतं अशा प्रकारचा राजकीय महायुतीचा निर्णय घेणे पक्ष नेतृत्व वरिष्ठ पातळीवर ठरत असतं. आता त्यांच्या म्हणण्यातनं खरं आहे की खाली कार्यकर्त्यांमध्ये एकच हिंदुत्ववादी विचार असल्या कारणानं, मग शिंदे साहेबांची बाळासाहेबांची शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी तर कडवट हिंदुत्ववादी पक्ष आहे, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही हिंदुत्ववादी भूमिका त्या ठिकाणी अधोरेखित केली असल्या कारणानं त्या ठिकाणी निश्चितच कार्यकर्ते म्हणून सगळ्यांची मनं जुळलेली आहेत. परंतु हा विषय राजू पाटील किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या हातातला नसून हा पक्षश्रेष्ठीवर धोरणात्मक अशा प्रकारचा निर्णय घेतला जात असतो. मन जुळू दे, शरीर जुळू दे, नाही अजून काय जुळू दे, तुमच्या पक्षांची जुळली असेल, नागरिकांबरोबरची नाळ मात्र आमची जुळलेली आहे, पक्की आहे. की ज्या पद्धतीने पक्ष बुडला संपला अशा वर्गणा करणार नाही. दोन्ही एक विकसितचं झालेलं मोठं शिंदे आमच्याबरोबर होते आणि त्याच्यानंतर झालेलं शिवाजी. त्यामुळे खऱ्या अर्थाने पायाखालची जमीन जर कोणाची सरकली असेल तर ती समोर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.